हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष, आज नाशिक आणि कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा, तर संध्याकाळी घाटकोपरमध्ये भव्य रोड शोचं आयोजन। महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलं, मोदींच्या महाराष्ट्रातील सभा आणि मुंबईतील रोड शोवरून उद्धव ठाकरेंची टीका। ठाकरे गटाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतांवर गुजराण, सभांमध्ये मुस्लिम नारे, ठाकरेंकडून वोट जिहाद करण्याचे व्हिडिओद्वारे आवाहन, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। घाटकोपरमध्ये गंभीर दुर्घटना आणि मोदींचा त्याच ठिकाणी रोड शो, पंतप्रधानांना थोडी तरी संवेदना हवी होती, मोदींच्या मुंबईतील रोड शोवर राऊतांची टीका। नाशिकमध्ये आज प्रचारसभांचा धडाका, पंतप्रधान मोदींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानं नवा वाद, मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरेटोपाची शान का घालवताय, मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान काय, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत, शिवरायांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट मनातही येऊ शकत नाही, यापुढे काळजी घेऊ, मोदींना जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचं ट्विट। ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही होता पण शिंदेंनी आनंद दिघेंची जागा सोडली, तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं सांगितलं एका मुलाखतीत फडणवीसांची माहिती। अजित पवार आमच्या सोबत आल्यावर सुरुवातीला आमचा मतदार नाराज होता पण अजितदारांच्या वर्तनामुळे मतदारांचं मन बदललं, फडणवीसांचं वक्तव्य। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आणखी एक थरारक व्हिडिओ समोर, कार ट्रकचा चुराडा होतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, पूर्व द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या गाडीतून व्हिडिओ रेकॉर्ड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांच्या 7 पथकांकडून शोध सुरू, भावेश भिंडे होर्डिंगवर जाहिरात असलेल्या इगो मीडिया कंपनीचा संचालक। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला 50 अधिक तास उलटले, अजूनही काही जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू, मृतांचा आकडा 14। मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवा, महापालिकेचे रेल्वे प्राधिकरणाला आदेश, 189 होर्डिंगपैकी 99 होर्डिंग धोकादायक असल्याचं निष्पन्न। नांदेड, लातूर, इंदापूर, यवतमाळ, वाशिम, सोलापूरला अवकाळी पावसानं झोडपलं, धान पिकाला धोका, भाजीपाला पिकांचं नुकसान, तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिक गोंदियासह लातूरमध्ये पाणीटंचाईचं भीषण सावट, लातूरमध्ये 19 तलाव कोरडे ठाक, नाशकात 1139 गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर गोंदियातील प्रमुख धरणांमध्ये 19% पाणीसाठा शिल्लक। कोस्टल रोड आणि सिलिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या स्थापन, नरिमन पॉईंटपासून वरळी वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत होणार। महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नारायणगावात छापेमारी, शहरातील एका इमारत महादेव ऍपसाठी वापरत असल्याची माहिती, 70-80 जण ताब्यात। राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट कोसळली, 14-15 जण अडकल्याची भीती, 3 जणांना बाहेर काढण्यात यश, बचाव कार्य सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।